शहरात ओमिओक्रॉन आजाराने डोकेवर काढले तसेच कोरोना रुग्णसंख्या देखील वाढू लागली आहे हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने कंबर कसली आहे औरंगाबाद महानगरपालिकेच्या नागरिक मित्र पथकाच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागात नागरिकांचे कोविड लसीकरण प्रमाणपत्र तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे यात एकोणतीस नागरिकांकडून दंड देखील आकारण्यात आला शहरात पंधरा पथकांमार्फत अंदाजे दोनशे नव्वद नागरिकांचं लसीकरण प्रमाणपत्र तपासण्यात आलं यात एकोणतीस नागरिकांनी अद्याप लस न घेतल्याचं आढळून आले या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून प्रति व्यक्ती पाचशे रुपयाप्रमाणे चौदा हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला व लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचं आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं तसेच विविध ठिकाणी जास्त कचरा आढळून आल्याबाबत पाच जणांकडून सातशे रुपये प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आल्याबद्दल दुकानदारासह दोन जणांकडून पंचवीस रुपये व रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण केल्याबाबत तीन जणांकडून दोन हजार पाचशे रुपये असे एकूण त्रेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती नागरिक मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव यांनी दिली आहे ही कारवाई प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंडलेचा उपायुक्त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद महानगरपालिकेच्या नागरिक मित्र पथकाची कर्मचारी मार्फत सुरू करण्यात आली आहे